पवनीच्या चोर बाहुली जवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या पती पत्नीवर जखमी वाघाने अचानक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून सुदैवाने दोघेही बचावले आहेत. दाम्पत्यावर वाघाने हल्ला केला असल्याचे बघून सोबत असलेल्या मुलाने हुशारी दाखवत लाकडी दांडा जोराने जमिनीवर आपटल्याने वाघ दोघांना सोडून पळाला. हल्ल्यात हे दाम्पत्य जखमी झाले असून ही घटना पवनी चोरबावली दरम्यान नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 मंगळवारी सकाळी 9:30 सुमारास घडली. मिथिलेश तिवारी व विमला तिवारी असे जखमी पती पत्नींची नावे असून ते नरसिंगपूर मध्य प्रदेश रहिवासी आहेत. पवनी ओलांडल्यानंतर पवनी चोरबावली दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला कक्ष क्रमांक 420 जोड लघुशंकेकरिता कार थांबवत मिथिलेश तिवारी आणि पत्नी विमला हे कारमधून खाली उतरले असता अचानक वाघाने विमला यांच्यावर हल्ला केला. पत्नीला वाचविण्यासाठी मिथिलेश धावून आले असता वाघाने त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला. अचानक झालेल्या घटनेने भांबावलेल्या मुलाने लाकडी दांडा जोराने जमिनीत आपटल्याने वाघाने तिथून पळ काढला. त्यामुळे हे दाम्पत्य बचावले. ओरिएंटलच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. रस्ता ओलांडताना एखाद्या वाहनाने धडक दिल्यामुळे वाघ जखमी झाला असावा असे सांगण्यात येते. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद केली तर देवलापारचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी बंदोबस्त लावला. रोके गाड़ी से उतरे बाथरूम के लिए तो हमारे श्रीमती के लिए हाथ पकड़ लिए था सेल ने. उसको जब हम कहा बजाने लगे तो उनको छोड़कर हमारे पैर को पकड़ लिए. पैर को पकड़ के घसीटने लगा. इतने में हमारे बालक को कहा छोटा भाई आया. उसने जब चिल्लाया एक लाठी एक जब वो छोड़ कर हमको भागा. फिर आके हमने टोल नाके पे बताया. हाँ. क्योंकि पूरा ब्लेडिंग हो रहा था. ब्लेडिंग जब हो रहा था तो फिर वहाँ उन्होंने कहा कि एम्बुलेंस से हमको यहाँ तक. रामटेक वरुण सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट.